आज मी आले आहे निष्कलंक धाम मोठोदा येथे. आपण बघू शकता खूप असा निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरण आहे इथे. तर हा जो धाम आहे तो 7 ते 8 एकरात पसरलेला आहे आणि सगळीकडे छान हिरवळ आहे, मी राजश्री. पुण्याहून खास आम्ही आज फैजपूर येथे आलेलो आहो आणि आपल्यासमोर आहेत ते सतपंथांचे गुरु जनार्दन महाराज स्वामी. तर यांना भेटण्याआधी आम्ही निष्कलंक धाम वडोदे येथे जाऊन आलो आणि तिथं खूप असं छान 7 ते 8 एकराच्या परिसरात निसर्गरम्य असं चिकित्सालय बांधलेलं आहे आणि तिथे त्याचं उद्घाटन 1 वर्षापूर्वी झालं होतं. आणि त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मातील शंकराचार्यापासून मोठमोठे गुरु आपण बोलावले होते, तो खूप सुंदर असा प्रोग्राम होता. मग आता त्याच्या उद्घाटनाला 1 वर्ष झालं आहे, तर आपण आता चिकित्सा या विषयावर तिथं कशा प्रकारे काम करत आहात, कारण ही संकल्पना आपलीच आहे आणि आपण ती कशा प्रकारे राबवत आहात? नमस्कार. राजश्रीताई बडगुजर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनजागृती, नवीन नवीन परिसराची भटकंती, घरपोच आपल्यापर्यंत हे सगळं पोचवत आहेत, आपल्याला आनंद देत आहेत. सुरुवातीला मी त्यांना त्यासाठी धन्यवाद देतो की परिसरामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहे त्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. एरव्ही अनेक उद्योग सध्या जे चुकीचं आहे ते पोचवण्याचे होत असतात, पण राजश्रीताईंनी चांगली जे काम आहे ती आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केली आहेत, करत आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. आज निष्कलंक धाम तुलसी हेल्थ केअर सेंटर या ठिकाणी त्यांनी भेट घेतली. तुलसी हेल्थ केअर सेंटर म्हणून आपण त्या ठिकाणी एक प्राकृतिक चिकित्सालयाची सुरुवात केली आहे. आपली ऋषीमुनींनी जी चिकित्सा आपल्याला दिली आहे की पंचमहाभूतांनी आपलं शरीर तयार झालं आहे आणि पंचमहाभूतांनीच शरीराला आपण सुदृढ ठेवू शकतो. तर प्राकृतिक चिकित्सेमध्ये पंचमहाभूताच्या माध्यमातूनच उपचार केले जातात. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या टॅबलेट्स औषधी नसते. यामध्ये प्रकृती च्या प्रमाणे चिकित्सा केली जाते, ज्याला आपण म्हणतो की सगळे टॉक्सिन्स शरीरातून निघून गेले पाहिजेत. बॉडी डिटॉक्स, की आपली पूर्ण शरीर शुद्धी झाली पाहिजे. मग ते मठ थेरपी 3 प्रकारची असते, त्यामध्ये स्टीम म्हणजे घाम निघाला पाहिजे शरीरातून, जलनेती असते, आपली श्वसनक्रिया व्यवस्थित व्हावी म्हणून कानाची शुद्धी असते, डोळ्यांची शुद्धी असते, शंख प्रक्षालन असतं, वमन असतं, म्हणजे आपल्या शरीरातील संपूर्ण आजार मुळासकट निघून गेले पाहिजे यासाठी प्राकृतिक चिकित्सा आपण करत असतो. तुलसी हेल्थ केअर सेंटर या नावाने हे यूट्यूब चॅनल पण आहे आणि तुलसी हेल्थ केअर सेंटर या नावाने इंस्टाग्राम आणि फेसबुकला सुद्धा याचं पेज आहे. त्यावर विस्तृत माहिती आपल्याला या संपूर्ण प्रोजेक्टची मिळू शकते. या ठिकाणी राहण्याची सुंदर आपण व्यवस्था केली आहे. इथे जो डाएट प्लान असतो, तर डाएट प्लान आपल्या आपल्या तब्येतीनुसार आपल्याला सर्वांना दिला जातो. 5 दिवसांचं हे शिबिर असतं आणि प्रत्येक महिन्यामध्ये 1 शिबिर सध्या आपण हे आयोजित करत असतो. या फेसबुकला ह्याला याच्या संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळू शकतात, किंवा राजश्रीताईमार्फत पण तुम्हाला त्याच्या डिटेल्स नंबर वगैरे मिळू शकतात. आपण आजारी आहोत तरी आपण हे करायचंच आहे, पण आजार नसेल तर आजार होऊ नये असं ज्यांना वाटतं त्यांनी ही चिकित्सा केली पाहिजे. आपण वेळोवेळी गाडीची काळजी घेतोच आहे की तिची सर्व्हिसिंग झाली पाहिजे, प्रवासामध्ये अडचणी यायला नको, पण तेवढं बॉडीची आपण काळजी घेत नाही. शरीरही 4-4 महिन्यातून एकदा ही शरीरशुद्धी आपली प्रत्येकाची झाली पाहिजे, याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. आणि तुम्ही मी जे यूट्यूब चॅनल सांगितलं त्याला रिव्ह्यू तुम्ही ऐकलात तर तुम्हाला लक्षात येईल की किती त्याचे चांगले परिणाम आहेत. देश विदेशातील लोक सध्या
त्या ठिकाणी येऊन हे उपचार घेत आहेत. तर त्यासाठी तुम्हालाही मी आमंत्रित करतो, एकदा व्हिजिट करायची तुम्ही येऊ शकता. विस्तृत माहिती ताई तुम्हाला देतीलच. तर मी या यूट्यूब चॅनलला पण धन्यवाद देतो, ताईंच्या या प्रयत्नासाठी त्यांचंही अभिनंदन करतो. सर्वांना नमस्कार. खरं तर आपले आभार याकरता मानायला हवेत, तर आपण धार्मिक कार्यात तर आहात, पण फक्त आपण फक्त एखादा धर्मापुरतं मर्यादित न ठेवता पूर्ण मानवतेच्या म्हणजे हेल्थ आरोग्यासाठी हे सगळं करत आहेत. आणि खरं तर ते ज्यांच्यासाठी करत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. आणि मग त्या हेतूने आम्ही खास महाराजांना भेटायला आलो. खरं तर आमच्या ज्या काही शंका होता त्यांनी त्यांचे सुंदर प्रकारे उत्तरं दिलीत. आणि अजून तुम्हाला काही विचारायचं असेल ते विचारा, हे त्यांचं खूप म्हणणं आवडलं. आणि त्यानुसार ते काही करत आहेत, नवनवीन जे करत आहेत त्यात आपण थोडा तरी सहभाग घ्यावा, प्रचार प्रसार करावा ह्या हेतूने आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर खरं तर आपली जी बदलती जीवनशैली आहे त्यामध्ये आपण फक्त नोकरी पैसा घर या सगळ्यांच्या मागे धावतोय, पण मेन महत्त्वाचं जे आहे ते आहे आपली तब्येत, आपलं शरीर, आपली बॉडी, तिला काय हवं आहे काय नको याचा आपण कधीही विचार करत नाही. आणि काहीतरी आजारी पडलात, अचानक हार्ट अटॅक आला, अगदी 40व्या वर्षात आपण गोळ्या घेतोय, बीपी वाढतंय, शुगर वाढतंय, हे काही होऊ नये असं वाटत असेल तर या आरोग्य शिबिराला काही त्रास होण्याआधीच व्हिजिट करा. म्हणजे आपलं आरोग्य अगदी म्हणजे ज्याची आपण किंमतही करू शकत नाही अशा आरोग्याची खऱ्या अर्थाने काळजी घेतली जाईल असं मला वाटतं. तर महाराजांचे पुनश्च एकदा आभार आणि धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवली. धन्यवाद.